Aradil pia, avea parușe să o rănă pute din alta să o rea roali. Aradil pia, pute din alta, zata n-a vis anghitlă n-ai. Pute din alta, scai zhală ca? Tu azi zhali e. Mala purgă zhală e. Lazvarti ca sanga era tu la? Purgă zhală e mănânc. Agde sattata asla că tatăline gheala atas. Săgălă gau thukta ea. Ar zara gharața izzeti ce icar căr? Tuna sarcă zhală e gafdă. Asel că sambea sarcă. Sundine tot n-ai băgut de la porăs. Căsă dil băgun? Că tu zahai, vei? Să zhalea. Parvin ca Parvin n-au ठेवले mână. Dilpeacă poar astă, dar mi-a Pandurang n-au ठेवणार होते. Mânela bi sopan devaça bi naam aaye. Pan kashacha kay? Ao, Dilpeacă baiku bigar ki dis rahnar aaye. Mala mahatarela kaam nahi hot aata. An tumhi bi dogo khanare tond. Mi kay mhanti? Dilpeacă dusre lagin karuya ka? Porgi bi baghitli aaye. Așa bat nu-i. Mi-aș iau tu să-l Mai jumai cu titi vii trai? Am luat-o mă la porcă mi-a scălă. Mână lăgin căr, lăgin căr. Porcă mă gândie. Au, dil pe raga, nu cutu gălă băgă. Za, tu-ți băg za. Par matre că elăs te-a cea sau însarață. Tărnea te-a cea sunoră ai ghiun te la gara vahir cadlăs. Aneată tărnea te-a cea porala su da gara vahir cadlăs vășcleas. Za, tu za. E Dilpea, are nako koru dusra lagin. Ye gharakade ye maja baala. Mich marte ekdachi. Maje rahava doga bi sukana. Bhavani na matra kele ya gharacho. Sambea bula hota. Deci bai cum a herele gilită și a alit ne. Ache gava ta utle. Sambea hand gava ta mână. Bat mi cărie aica. Bat mi agdi cărie. Iete mi. Cerca în deghi un zate. Ceaila. Sambeați o văită zahală mănăiță. Au, ce avea le diu ca? Năcă, ca ai bine bhuc năi. Dilpea, ce-ar gas khaun ghe tu? Chaila, tărnă tată poar, asă hoaila noco hotă. Păr ca ai carnar? Nitiția mânat ca hai te până la gaulei, voi. Agă gălit manus mela, antu polea chelea săn asleagă. Hai, azi maza sănăț, hai. Azi mă la pătlă, te porgă de-l pețăț, hai. Măriai ni să-mi dă țamnă, chelpa. Dilpea?
उद्या जाऊन तिला घेऊन येणार. तुम्ही बी जा दिलप्या बरोबर. सोनबाई म्हणजे काही खेळणा आहे वय. तिला कवा बी घरात बाहेर हाकलायची आणि कवाही घरात आणायची. तवाच तुला सांगत होतो पोरगीची काय बी चूक नाही. पर तू ऐकते आज. आता जा तूच आणजा तिला बोलवून. पोरीचा जन्मच असतोय असा. मी नाही जायची नाक घासायला तिकडं. मला माहितीये पोर झाल्यापासून तुम्ही दोघं बी तिकडं जाताय. तुम्ही नाका जाऊ दिलप्या. तू जाऊन घेऊन ये जा तिला. काय काम आहे तुला? न्यायला आलं आहे म्हणाली. झालं गेलं सगळं इथून जा म्हणाय. शाप येणार नाही. आपल्या यायलाच सांगितलं होतं. येगळं राहायचं असेल तरच मी येईन. आता हेर माझ्या मागल्या. त्या म्हातारीचं तोंड बी बघायचं नाही आम्हाला. 8 वर्ष काही कमी नाही भोगले मी. चल. चाकात पाय बी घालशील नीट बस. म्हणजे तुला बी एकडं राहायचं ते सांग की. गमगुमान गुसक्यावाने ऐकून आलास एक द्यायचे नाही का थोबाडीत. तात्या कुठे? पोरग झाले म्हणून लय पुरकुटून जाऊ नकोस म्हणाव. बोलवत्या ते नशीब समज. मला एकडं राहायचंय एकडं. तात्या कुठे? गेल्यात राहणार गटोड्या पुरल्यागत. आणि तू बी जा गटोड्या काढायला. पोराला माया लावून आणते बघ इकडं. मग बस म्हणावं बोंबलत. आत्ताच जाते बघ साळ. जपान्या अरे हैस का रे घरात? काय काम घडलं आता? अरे शंकराचा नंबर असा जरा फोन लाव की तुझं पैसे देते मी. अरे थांब बघ. हाय हाय. लागलं बघ. हॅलो. अरे उचलू तर दे की. हॅलो बर बोलू का? अरे बोल. मी अरे मी जना बोलते जना. अरे परवीनकडे फोन दे जरा. अरे मी जना बोलते तुझ्या भाच्याकडे फोन दे. जना बोलते तुझ्या भाच्याकडे फोन दे जरा. बसवला ह्याचा मोठ ढोसतोय रात्रंदिवस. आई बाप मेले तरी बी सुधराना. पोरा संघ बोलाव म्हणलं तर कशाच काय. तुझं पैसे किती झालं? अगे राहू दे मास्तरी राहू दे. मास्तरीन बाय. ह मास्तरीन बाय. मॅडम मॅडम काय होती? काय काम काढलं? परवी नाही का आमचा? परवी परवीना अभ्यासात कसा आहे? तुमचा नातू आहे ना? आजी तुमचा नातू लय हुशार आहे. ग्रहपाठ असू द्या वक्तृत्व स्पर्धा असू द्या नेहमी वर्गात पहिला असतो. तो बघा आला प्रवीण. प्रवीण तुझ्या आजी. माझ्या आजी मेलिया.
आईने सांगितलंय मला. अरे ती तुझ्या आईची आई होती, मी तुझ्या बाची आई आहे, मीच तुझी खरी आजी आहे. आजी पोरग ओळखत नाही. अहो कसं ओळखेल मास्तरीन बाई, 8 वर्ष झाले त्याची तोंडका गांड बी बघितले नाही. बरं जाऊ द्या, तुमच्या डोक्याला कशाला वाळला आता. दिलप्या कुठे आहे? यालाय, पांड्या बरोबर बोलत राहिलाय, येईल आता. अहो त्याच्या आईबाने चांगलं पांडुरंग नाव ठेवलंय की. होय का? खा खा, सगळंच खा, पोरांनाही खाल्लं निदान तू तरी खा. साळेत गिलतीस होय. अहो मी काय म्हणते, उद्या मळ्यात जाऊ नका, थोडं सरपंचाला सांगून पोराला आणूया की इकडं. जा जा तू जा. अग सुंदीला बाहेर काढायला काय सरपंच आला नव्हता? हा तवा सांगितलं होत सुंदीची काय बी चूक नाही म्हणून. आज जायस का कसा बाईस? सारखा माळा माळा करतोय गटडा पुरल्यागत, आणि हे तर नुसतं अंगारी वाढलंय, डोक्याने कावा वाढायचं कुणाच टोक. सरपंच, सरपंच आहेस का बाबा घरात? सरपंच, सरपंच, सरपंच ऐकर बाबा घरात. काय रे म्हातारे, काय काम काढलंस? लवकर बोल लवकर. अरे ती सुंदी नांदायला येत नाही म्हणतीय. बर ती बी जाऊ दे मरू दे तिकडं, तेवढं दिलप्यान तू जाऊन पोराला घेऊन याय. माझा जीवर दिल दिल तुटतो यार, तेवढं पोराला आणायचं बघा. बर बर पुन्हा चले, काम आहे ती मला. किरणीवाला बघू बघू आता चिरणीला कसा फेरा खाला अगदी पाया पडत. मत दिलं नसतं तो पडला असता बोलतो पुजळेला ये म्हणा बघते मी तुझ्याकडे. याच फाटलं देऊ माझं काय शिकतोय. अरे मुडद्या कुठू नका, चल गाडी चालू कर. काय खटारा गाडी आहे ते जपाने इथेच थांब, पुढे नको येऊ. बर बर सुंदा चुकले मी. अगं झालं गेलं इसरून जा, चल घरला आता. कशी इसरू? हा कशी इसरू मी? माझी चूक नसताना तुम्ही घराबाहेर काढलं मला. तुमची पोरगी असती तर पाहिलं असत. 8 वर्ष काही कमी भोगलंय नाही मी. आता माझा पोरगा मी मोठा झालाय, मला काही हाऊस नाही इथं राहायचे. लागायचं नाही, लागलं नाही.
शंकरा, अय शंकरा, ये बाबा इकडे जरा ये तुमच्या सारख्या घराची पायरी आमच्या सारख्या पायरी चढत नाही. हा बोल म्हातारे, काय म्हणते? अरे पोराला संधीला किती दिवस सांभाळणार आहेस असून, किती दिवस पोसणार आहेस तुझं हातावरचं पोट, त्यात तुझी बायको गरबार, म्हणजे खायला एक तोंड वाढणार आणखीन. दे की हाकलून, कशाला बसलाय समळत? ही तर काही कमी आहे वय. बराबर आहे म्हातार. तुला काय बायका पोरं आहेत का नाही, संसार आहे का नाही? बराबर आहे म्हातार तुझं. अग या कारतोंडीला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढतो बघ. हा पट्टान आठ वर्ष तिला सांभाळे, या बायला माझं खाते आणि माझ्या बायकोर तरा तरा उडून असते. शंकराने सुंदीला पोराला घराबाहेर काढलंय म्हणून खालच्या रस्त्याने गेले ते. पडवीन, पोरी सुंदर सुंदर पोरा पडवीन. ये पूरी परवीन, ये बाबा जा आणि आता छकास पैकी चहा ठेव. जना अग झालं गेलं गंगेला मिळालं. अग सासू सुनेचं नातं माय लेकी सारखं असत. आता तरी शहाणी हो आणि त्या पोरीवर आईची माया कर. सुंदर
तो क्लीन जा बाया राजा मजे राजा